विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदन निष्क्रिएटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी या परीक्षेमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान या टॉपिकमध्ये चालू घडामोडी विचारले जाणार आहेत. आणि चालू घडामोडी टॉपिकमध्ये पुरस्कार हा देखील महत्त्वाचा टॉपिक असतो. तर मागील वर्षभराचे चालू घडामोडी, त्यामध्ये मुख्यत्वे पुरस्कार आपल्याला माहीत पाहिजे. तर यावर आधारित आपण पद्म पुरस्कारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. तर क्वालिटी प्रश्न असणार आहेत, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 2023 एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. ऑप्शन आहेत 191, 156, 100 की 106. आपण काय करायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर आपण खाली लगेचच कमेंट करून द्यायचं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 106 लोकांना एकूण पद्म पुरस्कार देण्यात आलेत. पद्म पुरस्कारांमध्ये 3 श्रेणी येतात, पद्मभूषण, पद्मविभूषण बरोबर आणि पद्मश्री, ह्या 3 कॅटेगरी असतात. या तिन्ही कॅटेगरी मिळून एकूण 106 विद्यार्थी मित्रांनो पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत. या ठिकाणी महिलांना 19 पुरस्कार आहेत, परदेशी प्रवासी भारतीय व्यक्ती यांना 2 आणि मरणोत्तर असे एकूण 7 पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले आहेत. पुढील क्वेश्चन, 2023 एकूण पद्मविभूषण किती व्यक्तींना देण्यात आले आहेत. ऑप्शन आहेत 3, 4, 6 की 2. या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर लगेचच खाली कमेंट करून द्या. तर लक्षात घ्या, पद्मविभूषण हा एकूण 6 व्यक्तींना देण्यात आला आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, 2023 एकूण पद्मभूषण किती व्यक्तींना देण्यात आले आहेत. ऑप्शन आहे 3, 9, 6 की 2. आधी कोणतं बघितलं आपण, पद्मविभूषण बघितलं. आधी पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा प्रकारे क्रम असतो. तर या ठिकाणी पद्मभूषण हा जो पुरस्कार आहे तो एकूण 9 जणांना देण्यात आला आहे. पुढील क्वेश्चन, भारताचा पहिला सर्वोच्च नागरी सन्मान खालीलपैकी कोणता. ऑप्शन आहेत भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण की पद्मश्री. अगदी सोपा प्रश्न आहे आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. क्रम पण अशाच पद्धतीने, आधी असतो पद्मश्री, त्यानंतर पद्मभूषण, पद्मविभूषण आणि सर्वोच्च नागरी पुरस्कार असतो भारतरत्न. पुढील क्वेश्चन आहे, पद्म पुरस्कार किती प्रकारांमध्ये दिले जात असतात. तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण म्हणजे एकूण किती, तर 3 प्रकारांमध्ये देण्यात येत असतो. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 2023 भारतरत्न पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आले आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. ऑप्शन आहे 2, 1 नाही, 3 की 4. तर लक्षात घ्या, 2023 एकालाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला नाही. पुढील क्वेश्चन, शेवटचा भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला होता. तर हा देण्यात आला होता 2019. लक्षात घ्या, भारतरत्न भारतीय प्रजासत्ताकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. प्रथम पुरस्कार 1954 देण्यात आला. पहिला भारतरत्न पुरस्कार पुरुष डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली 1954. पहिला भारतरत्न पुरस्कार महिला इंदिरा गांधी 1971. 1954 किती जणांना भारतरत्न देण्यात आला होता, तर 3 जणांना. त्यामध्ये होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, चक्रवर्ती राजगोपालाचार्य आणि सी व्ही रमन. आजपर्यंत किती परदेशी व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला, तर 2. अब्दुल गफ्फर खान पाकिस्तान 1987 आणि नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिका 1990. पुढील क्वेश्चन, 2023 एकूण पद्मश्री किती व्यक्तींना देण्यात आले आहेत. ऑप्शन आहेत 91, 9, 6 की 2. उत्तर येत असेल तर लगेचच खाली कमेंट करा. तर 2023 एकूण विद्यार्थी मित्रांनो 91 जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. पुढील क्वेश्चन, पद्म पुरस्कार प्रत्येक व्यक्तींना कोणाच्याद्वारे प्रदान केले जातात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर हा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतींच्याद्वारे प्रदान केले जातात. पुढील क्वेश्चन, एकूण पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पुरस्कार भेटले आहेत. ऑप्शन आहेत 9, 10, 14 की 12. तर राईट आन्सर आहे 12 जणांना. पद्मविभूषण 1, पद्मभूषण 3 तर पद्मश्री 8. पुढील क्वेश्चन, 2019 किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार भेटला. ऑप्शन आहे 2, 3, 4 की 5. तर लक्षात घ्या, एकूण 3 जणांना भेटला आहे. प्रणव मुखर्जी वेस्ट बेंगाल, भूपेन हजारिका आसाम आणि नानाजी देशमुख महाराष्ट्र
अशा 3 जणांना भेटला. पुढील क्वेश्चन, 2022 एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार भेटले होते? ऑप्शन आहेत 128, 106, 110 की 105. तर 2022 128 जणांना पद्म पुरस्कार भेटले. पद्म पुरस्कार आला तर काय सगळं मिळून सांगायचं रात तुम्हाला. तर या यादीत 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वैद्यकीय अधिकारी स्टडी मटेरियल पॅकेज यावर ऑफर चालू आहेत. यामध्ये लक्षात घ्या, हे जे पूर्ण जे पॅकेज आहे त्याची प्राईस आहे 1955, परंतु ते तुम्हाला फक्त भेटत आहेत 1500 रुपयाला. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 550 रुपये विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता येईल की ऑफर देण्यात आली, डिस्काउंट दिला आहे. यामध्ये आयुर्वेद अभ्यासक्रम कम्प्लीट कवर केला आहे, त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम कम्प्लीट, नोट्स आणि MCQ कवर केलेत, सामान्य ज्ञान सर्व कम्प्लीट केलं आहे 4700 प्रश्न, चालू घडामोडी कवर केल्या आहेत, त्यासोबत इतर महत्त्वाच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या देखील आहेत, आणि एक 1 फुल लेंथ टेस्ट ती देखील या ठिकाणी देण्यात येणार आहेत. सेकंड जे पॅकेज आहे त्यामध्ये आयुर्वेद अभ्यासक्रम सोडून बाकी इतर जेवढेही टॉपिक आहेत ते फक्त तुम्हाला 800 रुपयामध्ये भेटणार आहेत. याविषयी अधिक माहिती बघूयात. जी फुल लेंथ टेस्ट आहे ती 99 रुपयाला आहेत, पूर्ण पॅकेजसोबत फ्री भेटेल. यामध्ये 100 प्रश्न असतील, मार्क 200, वेळ 2 तास, सामन्यांचे 20 प्रश्न, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम 20 प्रश्न, आयुर्वेद सिलेबस 60 प्रश्न अशा पद्धतीने असेल. उत्तर तालिकेत उमेदवार शीट दिली, त्याची प्रिंट काढायची, स्वतः टायमर लावायचा आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रॅक्टिस करायची, जेणेकरून टाईम मॅनेजमेंट करायला तुम्हाला फायदा होईल. आता या ठिकाणी जर चालू घडामोडी बघितल्या तर जानेवारी ते ऑगस्ट 2024 5335 प्रश्न आहे, प्राईज आहे 158 प्रश्न आणि त्याची अधिकची माहिती देखील देण्यात आली आहे. यासोबतच्या इतर महत्त्वाच्या PDF आहेत त्या देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. परचेस करण्याकरिता 93-56-25-60-37 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने सावधान यावर आपल्याकडे महत्त्वपूर्ण 4700 प्रश्न उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला हे सर्व टॉपिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघायला भेटतील. याची जी प्राईस आहे ती आहे फक्त 299, हे देखील आपण घेऊ शकता. त्यासोबत नॅशनल हेल्थ प्रोग्राम जे त्यांनी 10 टॉपिक दिले त्यावर आधारित नोट्स प्लस 430 MCQ या ठिकाणी उपलब्ध आहेत, याची प्राईस आहे 500 रुपये. त्यासोबत आयुर्वेद सिलेबस आपण या ठिकाणी बघू शकता, टॉपिक वाईज 1350 प्रश्न, इतर उर्वरित टॉपिक यावर 1650 प्रश्न उपलब्ध आहेत. असे एकूण 3000 प्रश्न आहे. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे, जेणेकरून तुम्ही कमी वेळात रिवाईज चांगल्या पद्धतीने करू शकता. तर मी मला तुम्हाला सांगायचं आहे, ही जी ऑफर आहे ती विद्यार्थी मित्रांनो लगेचच घेऊन टाका आणि अभ्यासाला सुरुवात करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. याआधीचे सर्व व्हिडिओ बघण्याकरता चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिली, त्यावर जाऊन आधीचे व्हिडिओ वॉच करू शकता. थँक्यू.